आपल्याकडे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नंबर 299/2023 अंतर्गत धारा 384, 385, 120 बे, 3/25, 27 आर्म सेक्टर असा एक गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यामध्ये काही आरोपी होते, त्याचे तसा तपासात असा निष्पन्न झाला की ते एक संघटित गिरोह म्हणून गुन्हेगारी करत आहे। तर त्या जो केस आहे त्याच्यामध्ये आपण एमसीओसीच्या अंतर्गत प्रस्ताव पाठवलेला होता, त्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली आहे आणि या गुन्ह्यामध्ये आपण एमसीओसीची कलम लावलेली आहे आणि पुढील तपास आपले एसडीपीओ श्रीरामपूर यांच्याकडे वर्क करण्यात आलेला आहे। सर, काय प्रकरण होतं नेमकं? कारण यात एक पोलीस कर्मचारी सुद्धा नाही, याच्यामध्ये ते पोलीस कर्मचारी न होता, ते जेल पोलीस होता। त्याच्यामध्ये सलीम उर्फ पाप्या ख्वाजा शेख जो होता, हा जो आहे संघटित गुन्हेगारीचे हेड आहे। ते आता एफ आय आर नंबर जो आपल्या गुन्हा संख्या 113/2011 आहे, त्या मोका अंतर्गत त्याच्यामध्ये शिक्षा भोगत आहे आणि ते सध्या जेलमध्ये आहे। ते जेलवरून ते जो हा जो टोळी आहे, हा टोळी ऑपरेट करत होता। याच्यामध्ये आणखी काही आरोपी आहे, एक दत्तात्रय सुरेश डहाळे आहे, बाकी सुलतान फत्ते मोहम्मद शेख, रवी बनसोडे, एक मध्य प्रदेशचा पण एक आरोपी आहे राहुल सिंग म्हणून, तसेच तनवीर रंगरेज ते कोपरगावचे आहे, गणेश सिंग विठ्ठल सिंग तौर हा तिथे यरोदा जेलमध्ये जेल पोलीस म्हणून काम करत होता, तसेच कुमार जगन्नाथ खेत्री हा जो आहे सांगलीचा आहे। असे इतके आरोपी आहे, त्यांच्यामध्ये आता मोकाच्या अंतर्गत कलम वाढ करण्यात आलेली आहे आणि पुढे तपास आपण करत आहोत। आता काय आपण ते आता यांच्याबद्दल काय तपास सुरू आहे, तर अजून आपण काय याच्याबद्दल बोलू शकत नाही, लेकिन याच्यामध्ये जो पुढील तपास आहे आपले एसडीपीओ श्रीरामपूर करत आहे, तो निश्चित तौर ते चांगली पद्धतीने तपास ते करणार आहे। याच्यामध्ये एक आरोपी जो आहे ते जो मेन जो हा जो संघटित जो टोळी त्यांचा जे मेन सरगणा होता, ते जो आहे ते जेलमध्ये आहे पाप्या शेख, आणि एक आरोपी अजूनही फरार आहे। ते जो मध्य प्रदेशचा जो एक आरोपी आहे ते अजूनही फरार आहे। म्हणजे इतर आरोपी आहेत सर, सगळे जेलमधलेच आहेत की काही बाहेरचे आहेत? नाही, ते सर्व आरोपी अटक केलेले आहे, ते अलग अलग वेगळे वेगळे ठिकाणचे आरोपी आहे, लेकिन हा केसमध्ये ते अटक केलेले आहे।